ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. कृष्णा जलवाहिनीला पंचगंगा नदीत गळती, गळती तातडीने काढण्याची नागरिकांतून मागणी. इचलकरंजी कृष्णा जलवाहिनीचे शिरडोन पुलानजीक असणाऱ्या पंचगंगा नदीच्या मध्यभागी गळती झाली असून ऐन उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होत असल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे. इचलकरंजी शहराला पिण्याचं पाणी कृष्णा नदीतून अनेक वर्षापासून पुरवलं जात आहे, मात्र या योजनेच्या पाईपलाईनची गळती कायम चर्चेचा विषय बनली आहे. या जलवाहिनीला अनेक वेळा अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात गळती लागत असते. सध्या पंचगंगा नदीच्या पाण्याची पातळी कमी झाली असून शिरडोन पुलानजीक असणाऱ्या नदी पात्रात या जलवाहिनीला मोठ्या प्रमाणात गळती लागल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे. पंचगंगा नदीच्या मध्यभागीच मोठ्या प्रमाणात गळती असल्याने या ठिकाणहून जाणाऱ्या नागरिकांना हे चित्र मजेशीर पाहायला मिळत आहे. इचलकरंजी नगर परिषद प्रशासनाने पिण्याच्या पाण्याबाबत काळजी घेणं गरजेचं असून या ठिकाणी झालेली गळती तातडीनं काढावी अशी मागणी या परिसरातील नागरिकांमधून पुढे येत आहे. महानकरी न्यूजसाठी शिरडोनहून इजाज खान पठाण.